उठ गेली उठ त्याला ए ए उठे उठ उठ रे जेदे पाणी मारायच्या तोंडावर तू वसंत काही सांगत नाहीये याचा अर्थ तो एक पोचलेला कोडगा गुन्हेगार किंवा मग कदाचित त्याच्या मनावर कसलं तरी प्रचंड दडपण आणि म्हणून तो काही सांगू शकत नाही पोलिसांना घाबरून जर वसंतने सगळं सांगितलं तर नाही हे असं काही होणार नाहीये कारण हे सगळं करण्यामागे आपण आहोत हे त्याला कुठे माहिती आहे त्याला एवढंच माहितीये की त्याच्यावर ज्यांनी हल्ला केला ते पुरुष आहेत पण नाही पण तशी त्या कार मालकाबद्दल काही समजलं कारचा नंबर बोगस होता आणि ती कार चोरीची होती त्या चोरांना पोलीस शोधून काढतीलच पण पण तुला एक महत्वाचं काम करायचं सांग तुला जरा बाबूशी बोलायचं काय बोलू म्हणजे काही प्रॉब्लेम झाले का प्रॉब्लेम असं नाही पण आल्यापासून पाहते मी तू त्याच्या वेळच्या मुलांसारखा असा हसरा खेळकर नाही वाटत तू सतत बावरल्यासारखा वाटतोय मगाशी मॅडम चोरीचा शूट बघत होत त्यात वसंतला ते तिघे जण मारतायत हे बघून तू अचानक घाबरला नाही ते नाही समजलं पण तारा मावशी म्हणाल्या की सिरियल फिल्म बघून तो असाच घाबरतो पंडू तो तुझ्यासोबत खूप कम्फर्टेबल असतो तू जरा बोलून बघ ना त्याच्याशी तो काय रिॲक्ट करतोय ते बघ मॅडम मी काय बोलू तू त्याच्या वयाचा होऊन त्याच्याशी गप्पा मार त्याला जोक सांग काही गोष्ट सांग व्हिडिओ वगैरे दाखव बघ आज संध्याकाळच्या ट्रेनने ते परत जाणार आहेत गावी जाताना हा मुलगा असा हिरमुसलेला बावरलेला असलेला मला नाही आवडणार मॅडम लहान मुलांच्या बद्दल तुम्हाला लढा आहे मला माहिती आणि त्याच्याबद्दल तुमचा जीव जळतोय मला कळत आता आपल्या मना कलच नाही का एवढ्या रडूबाई तर मी त्यांना असवतो की नाही बाबू काय झटक्यात असवतो त्याला मी रडूबाई नाही आहेस रडूबाई पण आहेस आणि चिडूबाई पण बघा बघा माशी उडाली 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 त्याला की नाही नाकात सेंडाला सिद्धेश्वर सारखं करतो तू माझ्याशी बोलूस ना आपला संशय अजिबात आलेला नाही सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो काय आला काय झाला काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं
राखू पण आईज म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया